गंमत अशी आहे बघा, खरं बोलणारा माणूस कोणालाच आवडत नाही, कारण आपल्या सर्वांच्या कानांना मधुर वाणी ऐकण्याची लालस आहे. संतश्रेष्ठ चोखा मेळा म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला सिवरिली रंगा. ऊस दिसताना वाकडा दिसला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. परंतु या उलट स्वार्थ लपून वरवर गोड बोलणाऱ्यांना आपण भाळतो आणि पुढे नुकसान सोसावं लागतं. आणि म्हणून मला वाटतं कोणत्याही गोष्टीमध्ये सत्यता पडताळून डोळसपणानं निर्णय घेणं फार गरजेचं आहे.